दरम्यान सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवून त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद द्यावं अशी मागणी पुण्यातील अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे. यावर सुनेत्रा पवारांबाबत त्यांचा पक्ष काय ठरवतो हा त्यांचा विषय असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. तसं सुनेत्रा पवार राज्यसभेवर गेल्यास त्यांना शुभेच्छा असल्याचं सुद्धा रोहित पवारांनी म्हटलंय. तर आपण पाहतोय सुनेत्रा पवार यांचा बारामतीमध्ये पराभव झाला. यानंतर मात्र अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आता सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवून केंद्रीय राज्यमंत्रीपद द्यावं अशी मागणी पुण्यात केली आहे. पक्ष काय ठरवतो तर त्यांचा त्यांचा विषय, पण मी मग काकींना अभिनंदन करेल की राज्यसभेमध्ये त्या जातील आणि त्यासाठी मनापासून शुभेच्छा.